ओबीसीचं आरक्षण या सरकारच्या नाकर्तेपणामुळे 15 महिने वेळ काढू धोरण केल्यामुळे केवळ मागासवर्ग आयोग तयार करायचा होता पण तो तयार न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने रद्दबादल केलं आणि 40-50 वर्षात पहिल्यांदा ओबीसींना राज्यामध्ये कुठलंही राजकीय आरक्षण या सरकारने ठेवलेलं नाही आणि म्हणून आम्ही त्या संदर्भात ही मागणी केली होती की जोपर्यंत राजकीय आरक्षण बहाल होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. सरकारने तशी घोषणा केली होती. वडेट्टीवार जी मंत्री यांनी सांगितलं मी आत्ताच भेटून आलो, मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय आणि कुठली निवडणूक होणार नाही. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. म्हणजे आता पहिल्या टप्प्यात 5 जिल्हा परिषदा आणि त्याच्या अंतर्गत सगळ्या पंचायत समित्या याच्यामध्ये एकही ओबीसी करता राखीव जागा राहणार नाही. आणि आम्ही अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे, माननीय गव्हर्नर साहेबांनाही विनंती केली आहे, तात्काळ या निवडणुका पुढे करा. एकीकडे कोरोनाचं कारण देऊन तुम्ही जर अधिवेशन घेत नाही तर कोरोनात प्रचार करायचा कसा, कोरोनामध्ये सभा घ्यायच्या कशा, पुन्हा त्यांनी कोरोना वाढत नाही का, ही दुटप्पी भूमिका बंद करा. आणि अक्षरशः हा जो विश्वासघात ओबीसीच्या संदर्भात या राज्य सरकारने चालवला आहे तो बंद झाला पाहिजे. आणि माझं तर स्पष्ट मत आहे आणि मी आव्हान करू इच्छितो या राज्य सरकारमधले जे मंत्री ओबीसीचं हित आणि आम्ही त्याचे हितेशी आहोत अशा प्रकारे बोलतात त्या सगळ्यांना आता हा चॅलेंज आहे, त्यांनाही आव्हान आहे. राज्य सरकारकडे अधिकार आहे, त्यांनी राज्य सरकारकडनं आता कृती करून दाखवली पाहिजे आणि हे ज्या निवडणुका आहेत या पोस्टपोन केल्या पाहिजेत. आणि जोपर्यंत ओबीसीचं राजकीय आरक्षण बहाल होत नाही तोपर्यंत या निवडणुका घेण्यात येऊ नये. आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि आमच्या कोर कमिटीशी मी चर्चा केली आणि आम्ही हा निर्णय केला आहे की या संदर्भात आम्ही आंदोलन तर करणारच आहोत पण तरीही या सरकारचा डाव असेल की हे निवडणुका झाल्याच पाहिजे तर भारतीय जनता पार्टी या सगळ्या जागांवर केवळ आणि केवळ ओबीसी उमेदवार लढवेल, दुसरा कुठलाही उमेदवार आम्ही लढवणार नाही. जिंकलो तरी हारलो तरी आम्हाला पर्वा नाही, आम्ही त्या जागा ओबीसी करता आरक्षित आहे असं समजून आम्ही केवळ ओबीसी उमेदवार त्या ठिकाणी लढवू. पण ही ओबीसीच्या आरक्षणाची लढाई आता जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष शांत बसणार नाही. 26 तारखेला आम्ही त्या ठिकाणी चक्का जाम आंदोलन केलंय आणि त्याच्यानंतर सातत्याने उग्र आंदोलन भारतीय जनता पार्टी करत राहील.